नमस्कार, मी प्रमोद पुरी, आपले शासकीय कर्मचारी सेवार्थमध्ये स्वागत आहे. आजचा जो विषय घेऊन आलेला आहो तो आहे, जे सेवानिवृत्त कर्मचारी झाले दिनांक 1 जानेवारी 2016 ते दिनांक 31 डिसेंबर 2018 या कालावधीत जे सेवानिवृत्त झाले, मयत झाले, यांचं जे थकबाकी आहे ते कसं काढायचं याबाबतचा हा व्हिडिओ आहे. कारण की आता आपण आपल्या पगारामध्ये आपले अरियर्स 36 महिन्याचे लावलेले आहे आणि त्याचा पहिला हप्ता आपण GPFला किंवा DCPSवाल्यांचा कॅशमध्ये देत आहोत. त्याचप्रमाणे शासन निर्णयानुसार जे शासकीय कर्मचारी निवृत्त झालेले आहे त्यांना आपल्याला जे देयक तयार करायचं आहे, थकबाकी 36 महिने किंवा त्यांच्याप्रमाणे ज्या तारखेला सेवानिवृत्त झाले असेल त्याप्रमाणे कसं करायचं याबाबतचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये आपल्या सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो. आता प्रथम आपणास माहित आहे की जून पेड इन जुलैमध्ये जो शासन निर्णय आहे, तर शासन निर्णयामध्ये म्हटलेला आहे नियम 14 नुसार का जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना जून पेड इन जुलै मध्ये त्यांना कॅशमध्ये द्यायची आहे. तर कॅशमध्ये द्यायची असल्यामुळे त्यांचा आपल्याला ह्या महिन्यामध्ये पगार काढणे, म्हणजे पगार बिल नाही म्हणता येणार, आपल्याला यांचं थकबाकी काढणे, हे त्यांना थकबाकी त्यांना द्यायची आहे आपल्याला. आणि ही 5 हप्त्यामध्ये थकबाकी द्यायची आहे. तर थकबाकी देताना काय होणार आहे का, बा यांना थकबाकी आपल्याला जे निवृत्त झालेले आहे त्यांना 5 हप्त्यामध्ये द्यायची आहे. आणि जे दिनांक 1/1/16 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या मृत्यूच्या दिनांकापर्यंत कालावधीतील वेतनाच्या थकबाकीची रक्कम अनुज्ञेय असल्यास वरील खंड ब मध्ये केलेल्या जमा रक्कमा समायोजित करून एकच हप्त्यात त्याच्या अवलंबितांना रोखीने प्रदान करावी. म्हणजे बघा, आता इथे काय म्हणत आहे का, जे यांचे वर अवलंबून आहे त्यांना हे द्यायचे आहे, जे मृत्यू पावलेले आहे त्यांचं अरेस्ट काढायचं आणि त्यांना एका हप्त्यामध्ये त्यांचे जे त्यांच्यावर जे त्यांनी आपल्या कार्यालयाला अवलंबिताचं प्रमाणपत्र किंवा वारसा हक्क किंवा आपल्या जीपी आपल्या सेवा पुस्तकामध्ये ज्यांचं नॉमिनेशन दिलेलं आहे त्यांना आपल्याला एका हप्त्यामध्ये रोखीने द्यायचं आहे. आणि बाकी जे कर्मचारी हयात आहे, जे सेवानिवृत्त वेतन घेत आहे, त्यांना आपल्याला 5 हप्त्यामध्ये द्यायचं आहे. आणि यांच्याकडे जर थकबाकी असेल तर थकबाकी वजा करून आपल्याला यांना हे द्यायचं आहे. तर याप्रमाणे आपल्याला थकबाकी देताना बघा, इथे म्हटलेलं आहे व्याज वगैरे, तर आता यांचं जे रिटायर झाले त्यांना व्याजाचा काही संबंध येत नाहीये. पाच समान हप्त्यामध्ये आपल्याला हे याप्रमाणे द्यायचं आहे. तर याप्रमाणे आपण 5-6 हप्त्यामध्ये यांचं हे करू, रिकवरी असेल तर रिकवरी करायची. याप्रमाणे आपल्याला ह्या शासन नियम 14 नुसार आपल्याला यांना जाने जुलै मध्ये द्यायचं आहे, म्हणजे जून पेड इन जुलै मध्ये. त्यामुळे यामध्ये आपण विलंब करू नये, कारण की जुलै महिन्यामध्ये यांना मिळेल. याकडे आपण प्रामुख्याने लक्ष द्यायचं. एकदा नियमित कर्मचाऱ्यांना मागे पडला तर चालेल, परंतु जे सेवानिवृत्त झालेले आहे त्यांच्या बाबतीत पॉझिटिव्हली विचार करून त्यांना प्रथम द्यायचं. आता प्रत्येक जणाचं बरेच जणांचं असं म्हणणं आहे का, बा आम्ही जर यांना दिलं तर यांचं सेवा पुस्तक अजून पटरांनी व्हायचे आहे, वेतन पटरांनी व्हायचे आहे, कसं द्यायचं. तर आपल्याकडे बघा, अजून यांचे 4 हप्ते शिल्लक राहते. जर काही जर कमी झालं तरी त्यांचे 4 हप्ते शिल्लक आहे. आणि ज्यांना उपदान द्यायचं आहे, उपदानामधली रक्कम पण त्यांची रिवाईज होणार आहे. तर तिथून जर काही जर कमी जास्त झालं तुमचं,
जेव्हा फायनल होईल तर तेव्हा तुम्ही त्याची रिकवरी करू शकता. तर त्याच्यामुळे यांचं हे प्रदान करायला पाहिजे, पॉझिटिव्हली विचार करून हे प्रदान करायचं, आणि जर रिकवरी आली तर पुढे आपण त्यांच्याकडनं वसूल करता येईल. आणि त्याच्याबद्दल आपल्याला जर वाटेल तर वचनपत्र आपण यांचं घेऊ शकतो. याप्रमाणे आधी पण आपण वचनपत्र त्यांनी वेतन निश्चितीच्या वेळेस घेतलेच आहे, तर त्याच्यामुळे यांना देण्यास काही हरकत नसावी असं माझं मत आहे. तर आपण आपला निर्णय घ्यावा काय करायचं आहे, तर कारण की मी माझ्या कार्यालयातले देत आहो, कारण की आपल्याकडे यांच्या बऱ्याचशा रक्कमा जमा आहे. आता मी आता कसं करायचं याच्याबद्दल सांगतो. मी एक्सेलची शीटवर बिल तयार केलेलं आहे, आपण एक्सेलची शीट तयार केलेली आहे. या एक्सेलच्या शीटमध्ये बघा, हा फॉर्म पूर्ण तयार केलेला आहे. आता इथं काय करायचं, कर्मचाऱ्याचं नाव टाकायचं, पदनाम टाकायचं, त्यांचं रिटायर केव्हा झाले ते तारीख टाकायची, आणि बेसिक पे किती होता हे टाकायचं. याप्रमाणे काय होईल, यांचं अरेजची अमाऊंट टाकायची. या ठिकाणी अरेजची टाकल्यावर ग्रॉस अमाऊंट फक्त आपल्याला एवढंच टाकायचं, हाच कॉलम ऑपरेट करायचा आहे आपल्याला. हा ऑपरेट केला की बाकी सर्व होऊन जाईल. आणि जर एखाद्याचं इन्कम टॅक्समध्ये मागच्या वेळेस एखादं सुटून राहून गेलं असेल, इन्कम टॅक्स कापायचा असेल, कार्यालयाला नोटीस आली असेल की बा यांचं इन्कम टॅक्स तुम्ही मागच्या वर्षी कमी कापला होता, किंवा जे काही असेल असं जर झालं असेल, तर बघा यांचं 23,000 यांना आपण देत आहोत आणि 20,000 यांची इन्कम टॅक्समधून कापवत आहोत. तर इन्कम टॅक्स पण तुम्ही कापायचा याच्यामधून, कारण की आपल्याला दुसरा सोर्स नाही कापायला. आणि इथून कापलं तर हे आपल्या त्यांच्या आपल्या टॅनमध्ये जमा होईल, त्यानंतर आपल्याला पुढचं पाहता येईल. तर याप्रमाणे हे करायचं. आता एक मी एक कर्मचाऱ्याचं तुम्हाला एक उदाहरण देतो, हे सर्व केलेलं आहे आपण. आता एक कर्मचाऱ्याचं मी तुम्हाला एक्सेलची शीट दाखवतो. आता हे एक्सेलची शीट आहे आपली, त्याच्यात इनपुट डाटा यांचं टाकला, नाव वगैरे हे टाकलं, पदनाम टाकलं. आता या ठिकाणी आपण मूळ वेतन टाकलं आणि ग्रेड वेतन दोन्ही टाकलेलं आहे. त्याच्यानंतर यांना 31,700 फिक्स झाले, अमाऊंट टाकली आणि यस किती आहे हे टाकलं. याप्रमाणे आपण एवढा यांचा डाटा टाकला, बाकी आपल्याला याच्यामध्ये काही नको. याप्रमाणे आता यांचं एरियस बघा कसं तयार होत आहे. आणि इथे बघा, डीसीपीएस आहे का, डीसीपीएस असेल तर यस, आणि टीए जे असेल ते दाखवायचं या ठिकाणी जी आय एस, या दोन गोष्टी तीन गोष्टी दाखवायच्या. आता बघा यांचं नाव आलेलं आहे, या ठिकाणी यांचं वेतन हे आलेलं आहे, पी व्ही बँड आलेला आहे. तर हा S7 तो याच्याप्रमाणे घेतलेला आहे त्यांनी, कशाप्रमाणे का आपण हे 2,000 दाखवल्यामुळे, कारण की कॅल्क्युलेशनमध्ये 2,000 आपण यांना कॅल्क्युलेशन केलं आहे आणि ऍक्च्युली ते S3 मध्ये येतात. त्याप्रमाणे आपण तेवढं एक सुधारणा करून घेऊ. आता बघा यांचं आपण आपले व्हाउचर नंबर लिहून टाकलेले आहे, कारण की आपण एरियसला सर्व कर्मचाऱ्यांना जसे 36 महिन्याचं काढलेलं आहे तीच कॉपी होईल याच्यामध्ये. आता जानेवारीला यांचं 31,700 आहे, हे 31,700 अमाऊंट आलेली आहे. आणि डी ए नाही आहे, HRA जो यांना आधी मिळेला तोच राहील. हा HRA मध्ये एक प्रॉब्लेम येत आहे का, प्रत्येक जण म्हणतात का बा आता HRA 8% आहे आणि आपण इथं 10% दाखवून राहिलो. तर HRA आपल्याला 1 जानेवारी 2019 पासून लागू झालेला आहे. तर HRAचा आपल्याला इफेक्ट द्यायचा नाही आहे, CLAचा इफेक्ट द्यायचा नाही आहे, TAचा इफेक्ट द्यायचा नाही आहे. जो शासन निर्णय आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटलेला आहे का TA आणि CLA हे 5व्या म्हणजे 6व्या म्हटलेला आहे त्यांनी, म्हणजेच 5व्याचं चालू आहे आपल्याला. तर 6व्या वेतनाप्रमाणेच हे चालू राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे, कारण की आपला CLA 120 जो आहे तो 5व्या वेतनाप्रमाणे चालू आहे आणि TA जो चालू आहे तो 6व्या वेतनाप्रमाणे. तर हेच चालू राहील. त्याच्यामुळे तुम्हाला जे TA असेल 600, 400, 600, 1200 जे असेल ते घ्यायचं, आणि CLA जो आहे तो असेल तर CLA, नसेल तर नाही. आणि HRA जो आहे तो आपण आधी जो दिलेला होता यांना ड्रॉन जो केलेला होता तोच राहील, म्हणजे बेसिक याच्यानुसार आधी जे आपण यांना दिलेला आहे तोच राहील. त्याच्यामुळे फक्त इफेक्ट जो येईल तो पे मध्ये येईल, आणि बेसिक पे, ग्रेट पे आणि डी ए या तीनच गोष्टीवर येईल. तर त्याच्याप्रमाणे आपण यांचं हे केलेलं आहे, कारण की याबद्दल बऱ्याचशा समस्या आहे का बरेचसे फोन येतात किंवा HRA आपण चुकीचा दाखवला असं त्यांचे मला वारंवार फोन येत आहे. तर चुकीचं नाही आहे, 19 पासून आपल्याला जानेवारीपासून लावायचा आहे, त्याच्यामुळे इथे इफेक्ट येणार नाही. तर याच्याप्रमाणे काय होईल का, याच्यामध्ये यांचं फक्त बेसिक म्हणजे पे, डी ए आणि HRA याचाच डिफरन्स येते, सॉरी माफ करा, पे आणि डी ए याचाच डिफरन्स येईल याप्रमाणे. आणि जर यांचं आता हे समजा कर्मचारी असेल आणि यांचं तेव्हाचं GPF 6% कमी असेल, आणि त्यांचं जर आपण असं इथे हप्ता टाकला समजा आता आपण यांचं 1,000 रुपये असं गृहित जर धरलं,
तर यांची 900 रुपये रिकुर येते. परंतु काय होईल का, हे सेवानिवृत्त झालेले आहे त्याच्यामुळे ह्या अमाऊंटचं 22,000 जे यांची रिकुरी होत आहे याचं कुठेही होणार नाही, कारण की हा पहिले जीपीए मध्ये जाऊन याला होणार नाही, कारण की त्यांचं जीपीए अकाउंट नाही आहे, काही नाही, त्यांना कॅशच द्यायचे. तर त्याच्यामुळे या धानगडीत न पडता यांना 1,000 रुपये म्हणजे जीपीएफ, तर जीपीएफची रिकुरी इथं करावं नाही लागेल आपल्याला, कारण की पूर्ण यांना जे अमाऊंट येत आहे, कारण की हे रिटायर झालेले आहे, यांचं जीपीएफ अकाउंट बंद झालेलं आहे, तर त्याच्यामुळे यांची जी अमाऊंट आहे ही 1,01,016 रुपये, तर ही जी अमाऊंट आहे याचं बायफर्गेशन आपल्याला हे झालेलं आहे आणि याप्रमाणेच आपल्याला यांना द्यायचं आहे. त्याच्यामुळे यांचं जीपीएफचं एखाद्या वेळेस जर कमी जरी कॉन्ट्रीब्युशन असेल तरी यांना इथे दाखवायचंच नाही, कारण की आपण डायरेक्ट या ठिकाणी जीपीएफ च रिकव्हरी न करता नेट अमाऊंट प्रमाणे त्यांचे 5 हप्ते पाळायचे. त्याच्यामुळे शासनाला पण तेवढा भुर्दंड पडणार नाही, कारण की इकडे जर केलं तर यांना पहिल्या हप्त्यात जास्त द्यावं लागेल तर त्यांना पण इनरेग्युलर होईल, तर त्याच्याप्रमाणे 5 हप्ते करायचे याप्रमाणे करायचे. आणि बाकीच्यांचं असं म्हणणं आहे का बा सेवा पुस्तक वगैरे अजून पटन नाही झालं तर काय करावं, तर हे यांना देऊन द्यायचं. कारण की समजा तुम्ही काय देताय यांना, फक्त 20,000 देऊन आले तरी तुम्ही 80,000 तुमच्याजवळ ठेवता, त्याच्यामुळे काहीही अडचण नाही आहे. चुकलं जरी तरी पुढे आपल्याला करेक्शन करता येईल, याच्यामध्ये रिकव्हरी करता येईल किंवा अजून अरेस वाढला तर देता येईल. त्याच्यामुळे यांना जून पेड इन जुलैमध्ये द्यायचं. त्याप्रमाणे आपण यांची अमाऊंट टाकायची. आता ही अमाऊंट बघा कशी येत आहे. आता हा 20,000 हप्ता आहे, तर आपण या बिलामध्ये येऊया आपल्या एक्सेलच्या. आता यांचं नाव आहे ते टाकलं, 20,202 रुपये टाकले, ही अमाऊंट आलेली आहे. याप्रमाणे आपलं हे बिल पूर्ण तयार झालेलं आहे. ह्या बिलमध्ये ह्या बिलामध्ये आता हे पूर्ण रेडी रेकनर आहे, तुम्हाला काहीच नाही करायचं, एवढं तुमचं हे टाकून द्यायचं, पोस्ट टाकून द्यायचं, परमनंट पोस्ट काय जे असेल तुमचं सँक्शन पोस्ट वगैरे आणि हे सर्व टाकून द्यायचं आणि याप्रमाणे हा डाटा तयार करून टाकायचा आणि कोषागाराला सादर करायचा. आता हे पहिलं बिल झालं, नंतर फॉर्म बी तयार केलेला आहे, इथे आपला ट्रेझरी कोड टाकायचा, आपला डीडीओ कोड टाकायचा आणि हा हेड पाहून घ्यायचा आपल्या याच्याप्रमाणे, इथं करेक्शन करून घ्यायचं हेडला, इथे केले का बाकीच्याला करेक्शन येऊन जाईल, ते करेक्शन करायचे आणि या ठिकाणी आपलं काय होईल अरेस्ट क्लेम मध्ये इथे आलं 4,35,000 अमाऊंट आलेली आहे. याप्रमाणे हा फॉर्म झालेला आहे, हेड फक्त आपले आपले टाकून द्यायचे. नंतर दुसऱ्या याला येऊया, या ठिकाणी आपले अमाऊंट स्थूल अमाऊंट मध्ये यायला पाहिजे 4,35,707. तर या ठिकाणी हे आधीचे आलीमुळे आपण हे इथं 11 नंबरला घेतली आणि हे 12 मानधन. आता इथे थोडंसं पाहून घ्या का बा इथं अमाऊंट टाकायची का इथे झिरो करायचा आणि स्थूल रक्कम इथं डायरेक्ट टाकायची, हे थोडं तुम्ही पाहून घ्याल, कारण की मी एका बिलमध्ये असं केलं होतं, याप्रमाणे 5 झालं होतं, तर त्याच्यामुळे मी असं ठेवलेलं आहे. पण काही काही ठिकाणी असं पाहण्यात आलं का ह्या या ठिकाणी झिरो टाकण्यात आलेला आहे. हे थोडं आपलं आपण जसं करतो तेवढं पाहून काही काही ठिकाणी अशा प्रकारे बिल केलेलं आहे, तर पाहून घ्याल फक्त एवढं याच्याप्रमाणे. आणि हे इन्कम टॅक्सची 28,000 आपण रिकव्हरी केलेली आहे आणि हे करून एवढी 4 लाखाचं हे आलेलं आहे. इथं तुमचे पद जेवढे सँक्शन आहे त्या पदानुसार आपण इथे टाकून द्यायचं. याप्रमाणे हे आपलं बिल हा फॉर्म तयार झालाय. आता फ्रंट पेज पाहूयाचं, यामध्ये ऑफिसचं नाव वगैरे येईल, कोणता महिना जून महिना 2019, हेड हेड त्या ठिकाणी टाकलं का इथे हेड येऊन जाईल आपलं हेड ऑफ अकाउंट. त्याच्याप्रमाणे हे सर्व होऊन जाईल, टोटल पे आलेला आपला, नंतर हे टोटल आलेली आहे. याप्रमाणे हे सर्व तयार करून घ्यायचं, हे सर्व आपले बरोबर येऊन जाईल, तिथं फॉर्म्युले दिलेच आहे. त्याच्यामुळे फक्त याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही बिलाच्या दुसऱ्या अमाऊंटला इथं जर हात लावत असाल तर त्याचं फक्त त्याच्याप्रमाणे हे फॉर्म्युले आपल्याला जे खालची टोटल आलेली आहे तर याची प्लस तिथे त्या ठिकाणी करून घ्यायची. त्याप्रमाणे हे आलेलं आहे, ते सेटअप आपल्या प्रिंटर प्रमाणे करून घ्याल, कारण की वेगवेगळ्या प्रत्येकाचं वेगवेगळं प्रिंटर राहते, त्याच्यामुळे ते सेटअप थोडं चेंज होऊ शकते प्रिंटर नुसार. याप्रमाणे आपला हा एक झाला. त्यानंतर हे बॅक साईड झाली,
बिलो अबव आलेला आहे या ठिकाणी आणि ॲडजस्टमेंट अमाऊंट आलेली आहे, हे सर्व आपलं या ठिकाणी आलेलं आहे. इथे आपले ग्रँड वगैरे. आता अजून एक प्रश्न येत आहे का, प्रत्येक जण म्हणते का आमच्याकडे ग्रँड नाही आहे, तर शासनाचा निर्णय आहे का बा जून पेड इन जुलै द्या, तर आपण बिल टाकून द्यायचं, ट्रेझरीवाले काय करतात ते पाहून घ्यायचं, कारण की आपण आपलं काम करून घ्यायचं, कारण की उद्या चालून जर पेन्शनर लोक ने हे केलं का आम्हाला शासन निर्णय हा असताना तुम्ही कोण नाही दिलं आणि आपण दिलं नाही, आपण जर आपल्याकडनं जर आपण ग्रँड नाही म्हणून जर बिल रोखून धरलं तर हे योग्य होणार नाही आहे. आपण बिल ट्रेझरी टाकायचं, ट्रेझरीचं ऑब्जेक्शन लावेल तर त्याला आपण उत्तर देऊ शकतो की बा ट्रेझरीने पास केलं नाही आहे, परंतु आपण आपल्याकडनं हे करायचं, ते ट्रेझरीची जबाबदारी आहे ते करायचं का नाही करायचं, आणि त्यांनी जर ऑब्जेक्शन लावलं तर तुम्हाला सेफ राहील. नाही तर जर कर्मचारी आहे, सेवानिवृत्त कर्मचारी आहे, त्यांच्याबद्दल पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे, आणि जर त्यांनी जर शासनाकडे तक्रार केली की बा आम्हाला ह्या महिन्यात द्यायला पाहिजे तुम्ही शासन निर्णय काढल्यानंतर, तर कार्यालय किंवा हे ट्रेझरी हे पाहिजे मग काय करायचं आहे, तुम्ही बिल टाकून तुमचं काम करून घ्यायचं. आता यामध्ये फक्त आपण एकच शेड्यूल जुळत आहोत इन्कम टॅक्सचं, कारण की हे इन्कम टॅक्सचं मी तयार केलेलं आहे, त्याच्यामुळे इन्कम टॅक्सची जी अमाऊंट आलेली आहे ते या ठिकाणी इन्कम टॅक्सची अमाऊंट टाकलेली आहे. याप्रमाणे हे 28,000 हे दाखवलेलं आहे, त्यांचा पॅन नंबर वगैरे सर्व या ठिकाणी टाकून घ्यायचं. बस ह्या एवढ्या सीट आहे, 1, 2, 3, 4, 5 एवढ्या सीटामध्ये काम करायचं. याप्रमाणे आपलं बिल तयार होऊन जाईल, बिलाचे प्रिंटआउट घेऊन घ्यायच्या आणि हे बिल आणि यासोबत या कर्मचाऱ्याच्या आपण सीट्स काढलेल्या आहे ह्या सीट घ्यायच्या आणि याच्याहून एक कन्सल्टंट सीट करायची का बा प्रत्येक कर्मचाऱ्याचं नाव आलं पाहिजे आणि त्याची 5 हप्त्याची ह्या रक्कम आल्या पाहिजे, पहिला हप्ता एकूण रक्कम आली पाहिजे, वजा ती आली पाहिजे, हे 0 होईल आणि पहिला इन्स्टॉलमेंट 2 असं आडव्या याच्यात करून घ्यायचं. तर त्याप्रमाणे काय होईल का ते जे आहे तर ते कोषागाराला बिल चेक करताना सोपं जाईल. याप्रमाणे आपण हे करून घ्या आणि हे केल्यानंतर बिल कोषागारातून झाल्यानंतर आता इथे एक आपल्याकडे बघा बिल करताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची का तिथे CMP आपण हे सेवानिवृत्त झाल्यामुळे यांचे प्रत्येकांची CMP झालेली आहे, त्याच्यामुळे काय करायचं डायरेक्टची अमाऊंट प्रत्येकाच्या अकाउंटला जमा होईल असं पाहायचं, म्हणजे जे CMP मध्ये त्यांचं नाव शोधायचं आणि त्यांच्या नावाने तेवढी अमाऊंट दाखवायची. समजा आता एक व्यक्ती आहे, आपण हे एक व्यक्तीचं मी दाखवलेलं आहे, हे भागवतांबद्दल मी दाखवलेलं आहे, तर काय करायचं यांचं हे अमाऊंट 20,204 रुपये त्यांच्या CMP मधून त्यांचं अकाउंट वगैरे ते टाकायचं, अशाप्रमाणे सर्वांचे टाकायचे, म्हणजे आपल्याला चेक बनवायचं काम नाही पडणार, म्हणजे आपल्याला बँकेत करायचं, कारण की जेव्हा बिल पास होईल ते सरळ त्यांच्या अकाउंटला चाललं जाईल आणि शासनाचे पण निर्देश असेच आहे का CMP पेमेंट करायला पाहिजे, त्यामुळे कर्मचारी अजून 2 दिवस त्याच्यात जाणार नाही, कारण की बिल पास झाल्यानंतर आपण CMP मारली तर ते सरळ सरळ त्यांच्या अकाउंटला जमा होईल, हे पाहून घ्यायचं. ज्यांचं नसेल तर त्यांचं मग ते बाकीचं जे याच्या समजा आता हे 4 लाख आहे तर 4 लाखामध्ये जर 35,000 समजा तुमच्याकडे विदाउट CMP चं असेल तर तेवढे एक DDO खात्यात टाकायचे, बाकीच्यांच्या खात्यात आपोआप चालले जाईल आणि यांचा चेक तयार करायचा आणि पाठवायचा. पण मला वाटते का सर्वांच्या CMP झालेले असेल, कारण की ग्रॅज्युटीचं बिल हे CMP शिवाय घेत नाही, मंजूर करत नाही कोषागार, पण अनाधान एखाद्या वेळेस जर झालं असेल तर मग इथे पाहून घ्यायचं. याप्रमाणे हे आपलं पूर्ण बिल झालेलं आहे सेवानिवृत्तीवाल्यांचं आणि सेवानिवृत्तीवाल्यांसाठी या ठिकाणी हे सर्व सांगण्यात आलेलं आहे आणि याप्रमाणे आपला डाटा वगैरे टाकून घ्यायचा. फक्त या ठिकाणी हे जे माझं हे एकाकी पदाचाच प्रॉब्लेम येत आहे, बाकी यांना नाही आहे, कारण की हे S7 तो याच्याप्रमाणे घेऊन राहिला कॅल्क्युलेट आणि इथल्याप्रमाणे नाही घेऊन राहिला, तर हे याला याचे मी करेक्शन करून घेईल, पण आता सध्या तुम्ही मॅन्युअली करून करेक्शन करून घ्याल, हे चुकलेलं आहे माझं, कारण की इथे पण 7 यायला पाहिजे, कारण की एकाकी पद असल्यामुळे, पण हेच जर एकाकी पद नसेल तर हे बरोबर येत आहे. बघा S6 हे इथून सिलेक्ट करायचं आहे मला, इथून आपल्याला एवढं 1, 2, 3 आणि 4 गोष्टी याच्यामध्ये सिलेक्शन करायचे, तेवढं सिलेक्ट केल्या वर आपलं हे सर्व व्यवस्थित होऊन जाईल, अरेजची अमाऊंट बरोबर येऊन जाईल, हे पाहून घ्याल. एकाएकी पदाबद्दल हे एक आलेलं आहे, आपलं वेतनिकामध्ये पण एकाएकी पदाची वेतन निश्चित होत आहे, त्यामधून आपण त्यांची व्यवस्थित वेतन निश्चिती करून घ्यायची जर आधीच जर केलं असेल तर, आणि यांच्याशिवाय पुस्तक आपण पाठवलेच असेल, नसेल पाठवलं तर लवकरात लवकर यांचे पाठवून द्यायचे.
याप्रमाणे हे झालेलं आहे. आता स्पष्टीकरण मध्ये ठीक आहे, याप्रमाणे हे आजचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याबद्दलचा हा एक व्हिडिओ होता. पगार लवकरात लवकर व्हावा या दृष्टिकोनातून ही एक्सेलची फाईल आपण तयार करून दिली आपल्याला, त्याप्रमाणे हे करायचं. आणि या ठिकाणी आपापले वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकलेच आहे, याचा आपण लाभ घ्यावा. म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टीतून कळून येईल काय काय आहे. तर हे आपण एकदा पाहून गेलो या ठिकाणी. याप्रमाणे हे आपला आजचा हा व्हिडिओ मी इथं संपवतो. नमस्कार, धन्यवाद.